स्वाध्याय इयत्ता सहावी विज्ञान पाठ चौदावा प्रकाश आणि निर्मिती प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा पर्याय सात तारे आरपार पारदर्शक अपारदर्शक रंग आकार सुलटी उलटी दीप्तिमान मेनबत्ती प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान तारे आहे मेणबत्ती हे प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थान आहे लोलकातून सूर्यप्रकाश गेल्यावर तो सात रंगात विभागतो छायेची निर्मिती प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आल्यामुळे होते प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये पारदर्शक वस्तू आली की त्यातून प्रकाश आरपार दुसरा, जातो प्रश्न खालीलपैकी प्रत्येक वस्तू दीप्तिमान आहे ते ओळखा वस्तू दीप्तिमान कि दीप्तिन पुस्तक दीप्तिन पेटले मेनबत्ती दीप्तिमान मेनबत्ती दीप्तिन पेन्सिल दीप्तिन पेन दीप्तिन बल्ब दीप्तिमान टायर दीप्तिहीन विजेरी दीप्तिमान प्रश्न तिसरा सांगा मी कोणाशी जोडी लावू अ गट ब गट अ गटामध्ये आरसा काजवा सुची चिद्र, प्रतिमा ग्राहक, चंद्र ब गटामध्ये दीप्तिहीन उलट प्रतिमा परावर्तन दीप्तिमान आरसा परावर्तन काजवा दीप्तिमान सुचिछिद्र ग्राहक उलट प्रतिमा चंद्र दीप्तिहीन प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा छायानिर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात छायानिर्मितीसाठी प्रकाशाचा स्त्रोत अपारदर्शक वस्तू आणि सपाट पृष्ठभाग या बाबींची आवश्यकता असते वस्तू केव्हा दिसू शकते प्रकाश स्त्रोताकडून प्रकाश किरणे वस्तूवर पडतात वस्तूच्या पृष्ठभागावरून प्रकाशाची किरणे परावर्तित होतात ही परावर्तित किरणे आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचली की ती वस्तू दिसू लागते वस्तू या स्वतःच्या तेजामुळे दिसू शकतात छाया म्हणजे काय प्रकाशाच्या मार्गात एखादी अपारदर्शक वस्तू आली की ती हा प्रकाश अडवते वस्तूपलीकडे असलेल्या पृष्ठभागावर जिथे प्रकाश पोहोचत नाही असा भाग काळा दिसतो या काळ्या भागाला त्या अपारदर्शक वस्तूची सावली किंवा छाया असे म्हणतात